एंड एंटरटेनमेंट चैनल। आष्टी तालुक्यातील धानोरा या ठिकाणी अभिजीत जनरल स्टोर या ठिकाणी नर्सरी चालू केली आहे। तर या ठिकाणी भरपूर सारे झाडे आहेत आणि लोकांचे खूप सारा प्रतिसाद भेटत आहे। एक महिना चालू झाली आहे, नर्सरी केली आहे लोकांच्या। आपल्या इकडे असे झाडं भेटत नाहीत आहे त्या प्रकाराचे, तर आम्ही हे आयते दिलेले आहेत। आपल्या इकडे भेटत नाहीत ना सध्या, असं भेटत तर नाहीत झाडं। आणि आमच्या सर नारळ, आंबा, शोचे झाडे आहेत, गुलाब, आवळा, फणस आहे, त्या प्रकारे केशर आंबा आहे, साधे आंबे आहेत, शोचे गुलाब वगैरे असे झाडे आहेत। आणि पाऊस काळामुळे लोक भरपूर सारे प्रतिसाद देत आहेत झाडांना आणि ते घेऊन जातात। आत्तापर्यंत 2-3 हजार झाडे गेले आहेत। तर इथून कुठं पण लोक प्रतिसाद देत आहेत, येत आहेत, बघत आहेत, घेऊन पण जात आहेत झाडं। आष्टी, चिचुंडी, नगर, जामखेड भरपूर सारे लोक येत आहेत, घेऊन पण जात आहेत।
त्यामध्ये क्वालिटी आहेत, इथे हा मोठा त्यापेक्षा थोडा छोटा आहे, आणि पलीकडे लिंबू आहे, इकडे आंब्याचे रोप आहेत त्यापेक्षा थोडे मोठे आहेत, आणि पलीकडे संत्री आहे, इकडे पेरू पलीकडे आणि संत्री मोसंबी आवळा लाल पेरू पांढरा पेरू सीताफळ त्यामध्ये जाती आहे, दोन जातीचे सीताफळ आहेत, आणि शोचे वगैरे रोप आहेत, आणि गुलाब नारळ संत्री आवळा मोसंबी चिक्कू बरेच असे काही रोप आहेत। प्रत्यक्ष भेट देण्यासाठी अभिजित जनरल स्टोअर इथे भेट दे। अन्य प्रकारचे झाडे भेटतील, आंबा चिक्कू संत्रा फणस वगैरे एकदम खात्रीशीरी जर भेटते। आम्ही काम करे दोन वर्षेपासून, आम्हाला पण चांगली जमाती भेटते, त्याच्यामुळे आमची रोजंदारी मिटली, गिरायक सारे वेगवेगळ्या परिसरातून गिरायक आणि ते चांगले परिसर प्रतिसाद देते, तर आम्हाला पण मजुरी चांगली भेटते। झाडे आहेत त्यामुळे लोकांचं खूप प्रतिसाद भेटतो आहे, आणि लोकांना भरपूर असे रोपे लागत आहेत। आता पावसाळ्याचा दिवस आहे त्यामुळे खूप झाडे लागत आहेत। आमच्याकडे सर्व प्रकारचे झाडे भेटतात, गुलाब सीताफळ जसे की पेरू लाल पेरू आहे, आंबा आहे, नारळ आहे, आणखी इकडं लिमोनी आवळा आहे। जो प्रकारचे झाड पाहिजे त्या प्रकारचे झाड मिळणार आमच्याकडे। आपल्या परिसरातील ताज्या घटना व चालू घडामोडींचे व्हिडिओ वृत्त पाहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन प्रेस करा। वर रहा अपडेट। हु कॅन हेल्प यू टू बिकम अ ब्रेव्ह सोल्जर ऑफ द कंट्री? अनिस अकॅडमी, अनिस अकॅडमी, अनिस अकॅडमी।